सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास। नाशिक अहमदनगर जिल्ह्याला वरदान असलेले निळवंडे धरण 53 वर्षाच्या अथक प्रयत्नातून नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात या कालव्याचे लोकार्पण झाले। परंतु पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे आजही सिन्नर व संगमनेर तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते। वारंवार पाटबंधारे अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे व दररोज भेटून सुद्धा या लाभार्थी शेतकऱ्यांची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी आज समृद्धी महामार्गावर चक्का जाम आंदोलन करत प्रशासनाची झोप उडवली। अर्धा ते एक तास रस्ता अडवल्याने 10 ते 15 किलोमीटर गाड्याच्या रांगा लागल्या होत्या। प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने अखेर शेतकरी नेते ॲडव्होकेट अजित काळे व नाशिकचे कार्यक्षम नगरसेवक भागवत भाऊ आरोटे यांच्या मध्यस्थीने अधिकाऱ्यांकडून आश्वासन घेत आंदोलन मागे घेतले। या प्रसंगी PI लोखंडे व तहसीलदार मुंदडा व पाटबंधारेचे अधिकारी हजर होते। या आंदोलनात देवकोठे, सायाळे, मलढोण, बहादरपूर, वारेगाव, पाथरे, खुर्द आदी गावाचे हजारो लाभार्थी शेतकरी उपस्थित होते। 3 दिवसात निर्णय नाही झाला तर मूलबाळासह जनावरे घेऊन रस्त्यावर येऊ असे नाशिकचे नगरसेवक भागवत भाऊ आरोटे, सायाळचे लोकनियुक्त सरपंच विकास शेडगे, सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, देवकोठेचे चेअरमन ज्ञानेश्वर मुकसे, निळवंडे कृती समितीचे रहाणे, मलढूनचे सरपंच शिवाजी हालवर, वारेगावचे सरपंच तसेच विठ्ठल चासकर, अभिमन्यू मुकसे, पंडित गेठे, शिंदे गुरुजी, नंदू पाडेकर, अशोक शिंदे, अशोक मोरे, काशनाथ कहाडळ, गोपीनाथ रहाणे, दशरथ रहाणे, शिवाजी रहाणे, दगडू रहाणे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे। आज वारेगाव, पाथरे, सायाळे, बादरपूर, देवकवठे, मलडोण या सर्व शेतकऱ्यांनी इथं समृद्धी हवे एक तासापासून रोखून धरलेलं आहे। याचं कारण म्हणजे हा हवे रोखण्याचं, ज्या निळवंड्याचं पाणी 53 वर्षापासून ही शेतकरी मंडळी वाट पाहत होती ते पाणी मलडोणपर्यंत आलं, सायाळ्यापर्यंत आलं आणि बंद केलं गेलं। खाली जी सिन्नर तालुक्यातील 6 गावं येतात त्याच्यामधली एकही गावाचं पूर्ण बंधारे भरलेले नाही आहेत। आपण बघितलं असेल मलडोणीची 2 बंधारे कोरडी आहेत, सायाळ्याचा एकच बंधारा भरलेला आहे तोही बी अर्धाच आहे। अशी परिस्थिती असताना अधिकाऱ्यांनी कोणाच्या तरी दबावाखाली पाणी बंद केलेलं आहे आणि खाली मलडोण, सायाळ, देवकवठ्याचा एक बंधारा, वारेगाव, पाथरे खुर्द आणि बादरपूर ही सर्व गावं कोरडी आहेत। मग जी 182 गावांना पाणी मिळणार आहे, जो 8.5 TMC धरण आहे त्याच्यातून तुम्ही आत्ता सध्या 2.5 TMC सोडताय, 800 QSS पाणी हे आपण जायकवाडीला सोडणार आहोत, मग खाली उरतं माझ्या मते जवळजवळ पाणी 5 TMC आणि एवढं आत्ताही 2.5 TMC पाणी असताना तेव्हा अधिकाऱ्यांनी जेव्हा आम्ही आंदोलन केलं खासदार लोखंडे साहेबांना सांगितलं, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे गेलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाणी सोडा, तेव्हा यांना अधिकाऱ्यांना विचारलं किती TMC पाणी लागेल सर्वांची धरणं भरायला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं 2 TMC पाणी द्या, अधिकाऱ्यांनी सांगितलं 1.5 TMC सर्वांचे धरणं भरल्या जातील आणि आज मात्र अधिकारी पाणी न देता ही धरणं कोरडे ठेवतात, शेतकऱ्यांच्या वटाण्याच्या अक्षरात दाखवत आहे आणि वेठीस धरून मुजूरपणा करून या कुठल्याही शेतकऱ्याला न्याय दिलेला नाही। हा सर्व शेतकऱ्यावर अन्याय आहे। 182 गावांना आज पाणी सोडण्याची व्यवस्थाच नाही आहे। ज्या डाव्या कालव्याला पाणी सोडलेलं आहे त्याची ती 40 गावांना सुद्धा आपण पाणी देऊ शकत नाही। जी गावांना पाणी देता येत आहे त्याही गावांनाही अधिकारी पाणी देत नाही आहेत, यांचं कुठलंही नियोजन नसल्यामुळे ढिसाळ कारभारामुळे या सर्व शेतकरी संतप्त झालेले आहे आणि म्हणून यांनी आज रस्ता रोको केलेला आहे। जर पाणी सोडलं नाही, अधिकाऱ्यांनी चुकीच्या बुलताब्या दिल्या तर आत्ताचा रस्ता रोको माणसा आणून केला आहे, पुढला रस्ता रोको हा जनावर ठिय्या आंदोलन केल्या जाईल आणि इथे जनावर बायका मुलासह इथेच मुक्कामी थांबू याची अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी। पाण्यासाठी आमचे सिन्नर तालुक्यातील काही गावं आणि कोपरगाव तालुक्यातील गावं आम्ही प्रशासनाच्या दारात वेळोवेळी गेलो, आम्ही त्या मिसाळ साहेबांच्या दारामध्ये परवा गेलो, तो आम्हाला ऑफिसमध्ये सुद्धा घ्यायला तयार झाला नाही आणि आमचं हक्काचं जे पाणी आहे
आमचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे आणि खाली अधिकाऱ्यांच्या चुकीच्या पंचनाम्यांमुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे आम्हाला पाणी आलं नाही. आमचे साळ्यातले काही बंधारे भरले नाही, मिरगावचे मलडोनचे भरले नाही, वारेगावचे भरले नाही आणि भाद्रवाडीचे भरले नाही. फक्त साळ्यातला एक भरला आणि मलडोनचा एक भरला असताना त्यांच्याकडून चुकून ते समृद्धीने उकारलेले खड्डे फुटले गेल्यामुळं ते तानावधानाने ते खड्डे फुटले. ते खड्डे फुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते खड्डे दाबण्यात आले, त्या खड्ड्यातलं पाणी पण साळ्याला सगळं काढून देण्यात आलं. मलडोनचे बंधारे रिकमे तरी यांनी असा अहवाल दिला का साळ्यात पाणी भरलं, मलडोन मध्ये भरलं. आता ह्या ठिकाणी आम्ही या शेवटच्या टोकाला आलेलो आहे. एक तर आमच्या अंगावरून गाड्या घाला नाहीतर आम्हाला धरणामध्ये डायरेक्ट फेकून द्या, आम्हाला मारून टाका नाहीतर आम्हाला पाणी द्या, अशी आमची शासनाकडे तक्रार आहे. दोन आमदार आहे, दोन खासदार आहे, दोन दोन तालुक्यांचे, ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खिशात घालून निघतात आणि हे दोन्ही खासदार सीएम साहेबांना खिशात घालून निघतात. ह्या अधिकाऱ्यांनी आणि ह्या प्रतिनिधींनी सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. इथं आम्ही सर्व पक्षाचे नेते आलेलो आहे, इथं असं काही नाही. इथं पक्ष, इथं राजकारण, नेता सगळ्या बाजूला ठेवून आम्ही सर्वसाधारण शेतकरी आलेलो आहे. मी सुद्धा एक लोकनियुक्त सरपंच एका पक्षाचा आहे, तरी मी सगळे पक्ष बाजूला ठेवले. ह्या दोन्ही आमदारांनी आणि दोन्ही खासदारांनी आमच्या सगळ्या गोरगरीब शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पाण्यासाठी आम्हाला कमीत कमी 10 दिवस वाढून दिले पाहिजे. एवढे आमची हे आंदोलन तसं थांबणार नाही आणि जरी आंदोलन थांबलं लेखी आश्वासनानंतर आणि पाणी नाही आलं तर आम्ही सगळे शेतकरी एक दिवस ठरून गुरुवारी जल समाधी घेणार निळवंड्यामध्ये. आजच आम्ही जाहीर करून टाकतो. मी आलेले 4 दिवसात तुमच्या मीटिंगचा निर्णय होऊ ना हो, आज तारीख 9 तारीख आहे, कमीत कमी 12 तारखेपर्यंत किंवा 13-15 तारखेपर्यंत आम्हाला पाणी जर नाही सुटलं, 15 तारखेला कुठली पूर्वसूचना प्रशासनाला न देता या ठिकाणी भाऊ म्हटले तसं भाऊंच्या नियंत्रणाखाली इथं गाया म्हशीसह शेळ्या मेंढ्यांसह बायका पोरांसह इथं हजारोच्या संख्येने लोक येतील याचं दुसरं निवेदन सुद्धा असणार नाही. हेच आजचं निवेदन तुम्ही समजा. आणि आम्ही एक प्रशासकीय अधिकारी आमचे सन्माननीय तहसीलदार साहेब मुंदडा साहेब, नायब तहसीलदार लोखंडे साहेब, एपीआय लोखंडे साहेब व इतर पोलीस प्रशासन सर्व जे प्रशासकीय अधिकारी असतील, पाटबंधाऱ्याचे प्रशासकीय अधिकारी असतील, तर सर्वांचं आम्ही तुम्ही पण एक शेतकऱ्याची मुलं आहात, शेतकऱ्याच्या बाजूने कल द्या आणि शेतकऱ्याच्या बाजूने आमचे मुंदडा साहेब तर शेतकऱ्यांच्या बाजूनेच नेहमी, त्याच्यामुळं मी त्यांचं अभिनंदन. साहेब आहे लोखंडे साहेब पण आहे हे पण आपल्याला फार मोठं कसं कार्य केलं त्यांनी पण. आणि सर्वात महत्वाचं आपले 6-7 गावचे जे शेतकरी आपले पारेगाववरून गडाख साहेब पण आले एका पोचाला निळवंड्याच्या संघर्षासाठी ते पारेगावला राहतात तरी इथं आले. तर हे सगळे सगळ्या गावचे शेतकरी आज तन मन धनाने इथं येऊन तुमच्या संघर्षामुळं पाणी येणारे. इथं प्रत्येक जण असं कुणी नाही का मी इथं बोलतो म्हणजे मी खूप शान आहे, तू लाल शर्टवाला मागं उभा आहे, तू सुद्धा माझ्यापेक्षा जादा मोलाचा आहे, त्याच्यामुळं इथं कुणी कमी नाही कुणी जास्त नाही, सर्व आपण सारखे.